नमस्कार, मी संतोष वाडके, नोडल अधिकारी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजे स्मार्ट प्रकल्प वाशिम म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे. वर्ल्ड बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिओद्वारा शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील लहान आणि सीमांत अल्पभूधारक शेतकरी तसंच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून स्पर्धात्मक व सर्वसमावेशक कृषी मूल्य साखळ्यांचा विकासाला मदत करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये तसेच शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन होणार आहे. शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपल्याला जास्त उत्पादन काढण्याबाबत शिकवले गेलं आणि अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सर्व शेतकऱ्यांनी उत्पादन तर वाढवलं, अन्नधान्यामध्ये आपला देश स्वयंपूर्ण झाला, परंतु पाहिजे तसा दर उत्पादित मालाला मिळत नसल्यामुळे शेती फारशी परवडत नसल्याचं चित्र दिसतं. आपल्या सर्वांना अर्थशास्त्राचा एक नियम माहित आहे आणि तो म्हणजे कोणत्याही वस्तूचे दर हे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतात. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असेल तर भाव पडतात, तसंच मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर भाव वाढतात. यामध्ये शासन फार थोड्या प्रमाणात हस्तक्षेप करू शकतं, परंतु हा नियम शासनाच्या सुद्धा नियंत्रणाबाहेर आहे. याला शेतीच काय तर इतर क्षेत्रातील कोणतंच उत्पादन अपवाद नाही. त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी फक्त आपल्या पिकाचं उत्पादन वाढून होणार नाही, तर या पिकाची मूल्य साखळी विकसित होणं आवश्यक आहे. मूल्य साखळी म्हणजे काय तर शेतमालाच्या उत्पादनापासून शेवटचा उपयोग घेणाऱ्या ग्राहकापर्यंत करावयाचे सर्व ऍक्शन आणि त्या ऍक्शन घेणारे सर्व ऍक्टर या सर्वांच्या साखळीला आपण मूल्य साखळी म्हणतो. आपल्याला दिसेल या सर्व स्तरावर सतत जे उत्पादन केलेला माल आहे त्या मालाचे काही ना काही मूल्य वाढत जाते आणि ही जर मूल्य साखळी विकसित झाली तर मागणीनुसार पुरवठा होऊन उत्पादित मालाला योग्य दर मिळतील, शिवाय पारदर्शकता येऊन दर पसरतील, राहतील, विश्वास आणि समन्वय राहील, त्यामुळे फसगत होणार नाही, मालाची नासाडी होणार नाही, शिवाय क्वालिटी बाबत सर्व जे ऍक्टर आहेत त्यातले त्याला खात्री असेल, माल प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी होणार नाही. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे ग्राहक जो पैसे त्या मालासाठी मोजतो त्यामध्ये शेतकऱ्याचा म्हणजे उत्पादकाचा वाटा वाढेल. आपल्याला दिसतं अशा प्रकारच्या विकसित झालेल्या मूल्य साखळ्या ऊस या नगदी पिकामध्ये आणि सफरचंद या फळपिकामध्ये दिसतात, ज्यामुळे ऊस आणि सफरचंदचे दर कधीच कमी जास्त झालेले दिसत नाही. शिवाय ग्राहक जो यासाठी पैसे मोजतो त्यापैकी या शेतकऱ्याला मिळणारा वाटा अधिक आहे. अशाच प्रकारच्या मूल्य साखळ्या सर्व पिकामध्ये जर विकसित झाल्या तर शेतकऱ्याला चांगला दर मिळू शकतो. त्यामुळे या स्मार्ट प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या पिकाच्या मूल्य साखळ्यांचे उपप्रकल्प आपण स्थापन केलेल्या समुदाय आधारित संस्था मार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकाची मूल्य साखळी कशी विकसित होणार आहे याबाबत माहिती घेतली आणि त्याद्वारे कसे शेतकरी स्वतःच्या बळावर योग्य दर मिळू शकतात हे पण उदाहरणासह पाहिलं. आपण तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर कृपया अवश्य बघावा. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसंच या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास अवश्य करावं, ज्यामुळे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. आज आपण मात्र सोयाबीन पिकाच्या मूल्य साखळीबाबत चर्चा करणार आहोत. सुरुवातीला सध्या अस्तित्वात असलेली सोयाबीनची मूल्य साखळी काय आणि कशी आहे हे प्रथमतः पाहू, ज्यामुळे आपल्याला कळेल की ह्या मूल्य साखळीत कुठं कुठं गॅप आहे, ज्या ठिकाणी योग्य ऍक्शन घेण्याची आवश्यकता आहे किंवा आपण घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, हे समजून घेताना याची सुरुवात आपल्यापासून करू, त्यानंतर याचं बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज बघू. सोयाबीनचं शेतात उत्पादन घेणे हे या मूल्य साखळीतील एक महत्वाचं कार्य आहे आणि हे कार्य करणारा कोण तर आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी. सो आपण याबाबत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याकडून समजून घेऊ की तो हे काम कसं करतो आणि काय अडचणी येतात. मी पसरणी येथील एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला विचारलं तर तो म्हणाला की माझ्याकडे 10 एकर शेती आहे आणि 10 एकरावर सोयाबीन घेतो आणि मला सोयाबीनचा सरासरी 7 उतार येतो. मी त्याला विचारलं की यासाठी किती कालावधी लागतो, म्हणजे किती दिवस तुम्ही यासाठी काम करता. तर तो म्हणाला की मी पेरणीच्या आधी 1 महिना कामाला लागतो,
जमीन तयार करणं, खत बियाण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करतो. मी तिला सहज एक प्रश्न विचारला, का बरं बँक तर सहज शेतकऱ्याला कर्ज देते आणि ते कमी व्याज दरात. तर तो म्हणाला, साहेब बँकेचं काही खरं नाही, बँकेचे पैसे मिळतात पण ते कधी मिळतील याची गॅरंटी नाही आणि ते मिळेपर्यंत सावकाराकडून 5% शेकड्यानं पैसे घ्यावे लागतात. बँकेच्या भरोशावर जर राहिलं तर जमीन त्या हंगामात पडीत पडते. मी म्हटलं की बरं, म्हणजे तुम्ही पेरणीपूर्वी 1 महिना तयारी लागता, पेरल्यानंतर 4 महिन्यात सोयाबीन तुमच्या घरी येतं, म्हणजे 5 महिने यासाठी तुम्ही काम करता. तर तो म्हणाला, हो ज्यांच्याकडे साठवायला जागा नाही ते लगेच विकतात, पण जागा जर असेल तर डिसेंबर पर्यंत भाव वाढण्याची वाट पाहतो. म्हणजे मला कळालं की शेतकऱ्याचे 6 नाही तर 8 महिने जातात सोयाबीनचं उत्पादन करून विकेपर्यंत, बरोबर. मी त्याला आणखीन एक प्रश्न विचारला की बरं यासाठी तुम्ही काय काय किती रुपयाचं भांडवल लावता. तर तो म्हणाला, बियाणं, खत, औषधी, मजुरी, ट्रॅक्टरचं भाडं आणि सर्व चिल्लर चाललर धरून एकरी 10 ते 15 हजार रुपये लागतात. मी म्हटलं, हे तर खेळतं भांडवल झालं, आपली जर स्थायी मालमत्ता धरली तर ती किती रुपयाची आहे. तर तो म्हणाला, जमिनीचं जर धरलं तर लयच मोठं भांडवल लागते, माझी 10 एकर जमीन 1 कोटीची आहे आणि सोबत बैल, ट्रॅक्टर, अवजार आणि जेवढं असलं तेवढं कमीच आहे. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून मला कळालं की त्यांना 10 एकराला 1 ते 1.5 लाखाचा खर्च लागतो, सोबतच 1 कोटीची जमीन जे बेसिक भांडवल म्हणून ते वापरतात. मग त्यांना मी प्रश्न विचारला की मला आता हे सांगा की हे सोयाबीन घेताना तुम्हाला रिस्क आहे का. तर तो म्हणाला, साहेब रिस्कचं काय विचारता, हा जुगार आहे, घरी येईपर्यंत आणि मार्केटमध्ये विकेपर्यंत काही खरं नाही. मी आणखीन एक प्रश्न विचारला, बरं या पिकाला मेहनत नाही करावी लागत का. तर तो म्हणाला, साहेब बगर मेहनतीचं कोणतं पीक आहे, सर्वच पिकाला मेहनत करावी लागते, शेतकऱ्या एवढी मेहनत तर या जगात कोणीच करत नाही आणि तेही ऊन, पाऊस, थंडी, रात्र याची तमानं बाळगता. म्हणजे डुक्कर रात्रीला येतात ना तर त्याला हाकलायला रात्री टेंबे घेऊन इचू काट्यात जावं लागतं जीवावर उदारून, असं तो म्हणाला. त्यानंतर मी त्याला म्हटलं की मला कळालं तुम्ही 8 महिने मेहनत करता, सोबत रिस्क पण खूप मोठी घेता असं तुम्ही सांगता, मग निव्वळ नफा पण खूप जास्त मिळत असेल. तर तो म्हणाला, कायचा नफा, कधी कधी मेहनत पण निघत नाही, उलट कृषी सेवा केंद्राची आणि अडत्याची थोडीफार उधारी पुढच्या वर्षीसाठी तशी शिल्लक राहते. त्यांना मी म्हटलं, म्हणजे तुम्ही खूपच मोठी सेवा करता, असा दानधर्म करणारे मोठे लोक किंवा बिझनेसमॅन सांगतात किंवा ऐकलेलं आहे की तीही मनशांतीसाठी करतात, तुम्ही सुद्धा तुमचा फायदा नसताना एवढी मोठी रिस्क घेता, जगाचं पोट भरण्यासाठी पिकवता, म्हणजे तुम्हाला खूपच मनशांती भेटत असेल आणि साहजिकच समाजात आपलं स्थानही मानाचं असेल. तर तो म्हणाला, अहो कायचा मान, शेवटच्या रांगेत असतो आम्ही, खरं सांगू का तुम्हाला राग येऊ देऊ नका, हो व्यापारी असो, राजकारणी असो का सरकारचे कर्मचारी असो, हे सर्वच आम्हाला शेतकरी राजा म्हणत आमचं भलं करण्याच्या नावावर आमचं शोषण करतात आणि आम्हाला समजतं पण आमच्याजवळ दुसरा पर्याय कुठं आहे. शिवाय पोराचं शिक्षण, लग्न कार्य आणि महागाईमुळे घरात नेहमीच मनशांतीच्या ठिकाणी अशांती राहते. तेव्हाच्या काळात नोकरी लागली असती पण आमच्या बापानं ती करू दिली नाही, नशिबाला आलं काय करणार. म्हणजे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आली असेल की या सोयाबीन मूल्य साखळीतील महत्वाची क्रिया खूपच रिस्की आहे, मेहनतीची आहे, वेळ लागणारी असून बेभरोश्याची आणि कमी नफ्याची तर आहेच, शिवाय ती क्रिया करणाऱ्या शेतकऱ्याचं सर्व बाजूंनी शोषण होत आहे आणि हे माहीत असूनही तो काहीही करू शकत नाही किंवा आहे त्या परिस्थितीत मार्ग त्याला सापडत नाही. व्यापारी कमी भावात त्याचं सोयाबीन विकत घेतो पण काही करू शकत नाही, बियाणं खतासाठी जास्त पैसे मोजतो, काही वेळा फसगत होते आणि या सर्व गोष्टी करताना पाहिजे तसा खुश पण नाही, कारण स्वतःच्या मूलभूत गरजा जसं पौष्टिक अन्न, मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं घर, चांगले कपडे सुद्धा तू घेऊ शकत नाही. आणि मित्रांनो, ह्यामध्ये जर काही बदल केला नाही किंवा हे असंच चालू राहिलं तर भविष्यात ही परिस्थिती अशीच राहील किंवा अधिक भयावह होईल, बरोबर. हा बदल झाला तर मात्र नवीन काहीतरी घडू शकतं, परंतु जोपर्यंत काही बदल होत नाही
तोपर्यंत हे असं चालू राहणार आणि हे एकदम स्पष्ट आहे. आपण म्हणाल मग काय करावं ज्यामुळे ही परिस्थिती बदलेल, तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकतो. पण ते उत्तर मात्र तुम्हाला शोधायचं आहे आणि त्यानुसार ऍक्शन घेत पुढे जायचं आहे. त्यासाठी आपणाला या सोयाबीन मूल्य साखळीतील फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजची सध्या काय स्थिती आहे हे लक्षात घ्यावी लागेल. सो प्रथम आपण बॅकवर्ड लिंकेज बघू. म्हणजे तुम्हाला सोयाबीनचं शेतात उत्पादन घ्यायचं तर त्यासाठी काय काय करावं लागतं? तर प्रथम स्वतःच्या किंवा भाड्याच्या ट्रॅक्टरनं मशागत करणं, पेरणीसाठी शेत तयार करणं, खत बियाणं आणावे लागतात, पेरणीसाठी मजूर लागतात आणि या सर्व गोष्टीसाठी पैसा लागतो. बरोबर. आता एक एक आपण बघू. पहिले बघा, बियाणं, खत, कीटकनाशक आपण कोणाकडून आणता? तर कृषी सेवा केंद्राकडून, जो आपल्या ओळखीचा किंवा गावाजवळ आहे. तो सुद्धा एक महत्वाचा घटक आहे, म्हणजे ऍक्टर आहे या मूल्य साखळीतला. तो काय करतो? तर खत, बियाणं, कीटकनाशक ची विक्री करण्याचं कार्य करतो. म्हणजे ती त्याची ऍक्शन आहे. यासाठी त्याला किती वेळ लागतो? तर जास्तीत जास्त एका महिन्यात तो त्याची क्रिया पूर्ण करतो, एक रोटेशन पूर्ण करतो. त्याच्या ऍक्शन मध्ये रिस्क किती आहे? तर आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यापेक्षा फारच कमी. आणि निव्वळ प्रॉफिट म्हटलं तर ऑन एन एव्हरेज 10% ते प्रॉफिट घेतात. त्याशिवाय ते व्यवसायच करत नाही. त्यांना मान सन्मान पण आहे. आपण सर्वजण त्यांना तो देता, आपण स्वतःहून त्यांच्याशी नातं जोपासता. तो कधी कधी उधार देतो तेव्हा तो म्हणेल ते कीटकनाशक तुम्ही खरेदी करता. शिवाय तो त्यावेळी जास्त दर लावतो, तरी तुम्ही पर्याय नसल्यामुळं सहन करता, ते विकत घेता. आता ह्या डीलरच्या आधी कोण आहे या मूल्य साखळीत? तर आपल्याला दिसेल एक वितरक, म्हणजे डिस्ट्रीब्युटर आहे. तो काय करतो? तर तो कंपनीकडून माल खरेदी करून डीलरला सप्लाय करतो आणि सरकार जे सर्व टॅक्स भरल्यानंतर 5-10% तो प्रॉफिट घेतो. यासाठी खूप मोठा पैसा लागतो, जो तो स्वतःचा किंवा बँकेमार्फत सीसी लोन द्वारा तो उभारतो. या व्यवसायात सतर्क पण राहावं लागतं, पण त्या मानानं रिस्क कमीच आहे. एका महिन्याच्यात याचे सुद्धा रोटेशन फिरतात आणि त्याला सुद्धा या समाजात चांगला मान सन्मान आहे. आता आणखीन मागे जाऊ. या डिस्ट्रीब्युटरच्या पूर्वी कोण आहे? तर एक कंपनी जी मार्केटिंग करण्याचं काम करते, म्हणजे मोठा वितरक बनते. आणि त्यासाठी सुद्धा ते सरकारचे सर्व टॅक्स भरल्यानंतर 5-10% प्रॉफिट घेते. आकर्षक जाहिरात करत कमी वेळेत कमी रिस्क मध्ये जास्त नफा कमावते. आता त्याही मागे गेलं तर आपल्याला दिसेल की ह्या मार्केटिंग कंपनीच्या पहिले कोण आहे? तर उत्पादक कंपनी, जी ती उत्पादन तयार करते. आणि ती सुद्धा सरकारचे सर्व टॅक्स भरल्यानंतर 10% प्रॉफिट घेते त्यांच्या उत्पादनावर, म्हणजे तोट्याचं उत्पादन घेत नाही. आपण सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत पाहिलं तर सोयाबीन बियाण्याचा उत्पादक हा शेतकरी आहे. त्याच्याकडून कमी भावात सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्या विकत घेतात आणि त्याला क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग करून जास्त भावात विकतात. बियाणं उत्पादन शेतकऱ्याला मात्र जास्त फायदा मिळत नाही. इतर शेतकऱ्याच्या मानानं थोडाफार जास्त फायदा होतो, मात्र बियाणे उत्पादन करून घेणाऱ्या कंपनी जास्त फायद्यात राहते. आपल्याला सर्व हे कळतं, दिसतं, पण आपल्याजवळ पाहिजे तेवढे पैसे नसल्यामुळे आपण काहीही करू शकत नाही. पुढच्या वर्षीसाठी खर्च बियाणं पण ठेवू शकत नाही. आता दुसरी निविष्ट बघा, ती म्हणजे खत आणि कीटकनाशकाचं उत्पादन आपल्या देशात काही प्रमाणात होतं आणि काही परदेशातून आपण आयात करतो. म्हणजे आपण शेतकरी सरकारच्या मदतीने इम्पोर्ट करतो. साधा युरिया जो आपण 268 रुपयाला खरेदी करतो, तीच आपल्या शेतकऱ्यांची कंपनी इफ्को किंवा इतर कंपन्या ह्या 3,966 रुपयाला इम्पोर्ट करतात. आणि भारत सरकार त्या कंपनीला जवळपास 3,700 रुपये पर बॅग सबसिडी देते. आपल्या सरकारचे पैसे म्हणजे आपलेच पैसे. आपलं सरकार ते आपल्यासाठी खर्च करते, आपल्याला उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून. तसंच इतर खतावर सुद्धा कमी यदी प्रमाणात अशाच प्रकारे सबसिडी दिली जाते. आपण इथं काहीही करू शकत नाही. ना सरकारला सबसिडी बंद करायला सांगू शकतो, ना सेंद्रिय शेती करू शकत. फक्त रशिया, चायना किंवा इतर देशांना या खताच्या माध्यमातून आपल्या देशाचा म्हणजे आपला पैसा जाताना बघू शकतो. आपण जर मागच्या वर्षाची आकडेवारी पाहिली, 2022-23 या एका वर्षात 1,62,132 करोड रुपये
आपण सबसिडीच्या पोटी उत्पादक कंपन्यांना दिले. याबाबत सरकार सुद्धा पाहिजे तसं खुश नाही आहे, पण पर्याय नाही. सबसिडी कमी केली तर शेतकरी महागडी खत कशी खरेदी करतील आणि त्यामुळे देशाचं उत्पादन घटेल अशी भीती सरकारला सुद्धा आहे. त्यामुळे हे करत राहण्याशिवाय सरकारला सुद्धा पर्याय नाही. हा, कीटकनाशकावर मात्र सरकार कोणतीही सबसिडी देत नाही, उलट त्यावर 18% GST आकारला जातो. आणि हे सर्व टॅक्स भरल्यानंतर ह्या उत्पादक कंपन्या स्वतःसाठी कमीत कमी 10% प्रॉफिट ठेवूनच विकतात. आणखीन एक गोष्ट राहिली, आपण पेरणीपूर्वी जमीन नांगरतो आणि ह्यासाठी आपला एका हेक्टरवर कमीत कमी 1500 रुपयाचं डिझेल लागतं. त्यावर सुद्धा गव्हर्नमेंट 750 रुपये टॅक्स आकारतं आणि 750 रुपये हे आखाती देशामध्ये डिझेलच्या स्वरूपात जातात. आपल्याला माहित आहे, अनेक संशोधन सुद्धा सांगतात की दरवर्षी नांगरायचं काम नाही. जर वर्षी जर जमीन नांगरली तर आपल्या जमिनीची चीज होते, जमीन नापीक होते. आधीच्या काळी लोक 4-5 वर्षातून एकदा आणि ती बैलाच्या सहाय्यानं हलकी नांगरणी करत होते. आज आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं दरवर्षी खोल नांगरतो, ज्याची बिलकुल आवश्यकता नसताना आपला तिथं खर्च होतोय आणि तो खर्च बाहेर देशात जातोय. शिवाय जमीन नापीक बनते. आता सध्या सुद्धा पोकरा प्रकल्पा अंतर्गत याबाबत अनेक प्रात्यक्षिके द्वारा पटवून देण्यात आलेलं आहे, तरी आपण सध्या जमीन दरवर्षीच खोल नांगरतो आणि आपला विनाकारण वायफळ खर्च त्या ठिकाणी होतो. या बॅकवर्ड लिंकेज मधील आणखीन एक गोष्ट म्हणजे बँक आणि खाजगी सावकार जे शेतकऱ्यांना पैसे देतात, ते देताना जमिनीवर बोजा चढवतात किंवा इतर काही गहाण ठेवून कमी रिस्कवर काम करतात, मात्र प्रॉफिट हमखास घेतात. मित्रांनो, या सर्व बॅकवर्ड लिंकेज कडे पाहिलं तर आपल्याला स्पष्ट दिसेल की आपण सोयाबीनचं प्रत्यक्ष उत्पादन घेतो, आपल्याला निव्वळ नफा तर सोडा, घरातील जेवढे लोक प्रत्यक्ष शेतात काम करतात ना, त्याची मजुरी सुद्धा बरोबर निघत नाही. आणि हे सोयाबीनचं उत्पादन घेण्यासाठी ज्या निविष्ठा लागतात, त्या निविष्ठा पुरवणारे डीलर 10% नफा घेतात, त्याचा वितरक 5% नफा घेतोय, मार्केटिंग करणारी कंपनी 10% नफा घेतात, उत्पादन करणारी कंपनी ही सुद्धा 10% नफा घेते. सरकार कीटकनाशक आणि डिझेलच्या माध्यमातून 18% आणि 50% टॅक्स घेतोय. बँक किंवा सावकार व्याजाच्या माध्यमातून नफा कमवतात आणि हे सर्व आपलं सोयाबीन यायच्या पूर्वी, म्हणजे इतर कंपन्या किंवा व्यापारी उत्पादन झाल्यावर टॅक्स भरतात. आपण मात्र उत्पादन सुरू करण्याच्या पहिलेच हे सर्व खर्च करतोय, शिवाय त्यावरचा टॅक्स पण ॲडव्हान्समध्ये भरतो. या बॅकवर्ड लिंकेज मधील सर्व ऍक्टर आपल्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून पाहतात. ते आपल्यावर भरोसा ठेवत नाही किंवा त्यांना तसा भरोसा ठेवण्यासाठी जे वातावरण पाहिजे ती त्यांना दिसत नाही. ते फक्त पोटेन्शियल ग्राहक म्हणून आपल्याकडे पाहतात. आपल्याला दिसतं काही चांगल्या कंपन्यांसोबत काही कंपन्या बोगस निविष्ठा सुद्धा चोरीच्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि आपण पण त्या स्वस्त वाटतात म्हणून किंवा आपल्याला पर्याय नसतो म्हणून आपण उधारीमध्ये खरेदी करतो, ज्यामुळे आपलं उत्पादन तर फारसं वाढत नाही, उलट उत्पादन खर्च मात्र वाढतो. आपल्याला हेही कळतं की ते आपल्याला फसवत आहे, पण आपल्याजवळ पर्याय पण नसतो आणि आपल्या कमजोरीचा फायदा या मूल्य साखळीतील काही ऍक्टर कृत्रिम तेजी मंदी तयार करून घेतात आणि आपण त्यामध्ये फसला जातो. आज आपल्याला दिसतं की आपल्यामध्ये आणि आपल्या बॅकवर्ड लिंकेजमधील या सर्व ऍक्टरमध्ये समन्वय तसेच भरोशाचं वातावरण नाही आणि या वातावरणामध्ये एकटा शेतकरी भरडला चालला असं नाही, तर इमानदारीने चांगलं उत्पादन करणाऱ्या कंपन्या तसेच इमानदारीने व्यवसाय करणारे विक्रेते सुद्धा भरडल्या चालले आहेत. हलक्या दर्जाच्या कंपन्या मार्केटमध्ये परदेश दौऱ्याचं किंवा इतर ग्रीपची लालच कृषी केंद्राला देतात आणि आपलं प्रॉडक्ट आवश्यक नसताना शेतकऱ्याला विकायला लावतात आणि या सर्व परिस्थितीचा लॉंग टर्मवर मात्र कोणीच विचार करत नाही, फक्त आताच पाहतात. पण ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, जर तो शेतकरी जगला नाही तर त्या शेतकऱ्याला खत कीटकनाशक विकणाऱ्या कंपन्यांचं काय होईल. शिवाय जगात सर्वात जास्त प्रोटीनसाठी सोयाबीनवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं काय होईल, ह्याची कल्पनाच केली तर भयावह चित्र भविष्यात दिसतं. त्यामुळे हे सर्व ॲक्टर एकत्र येणे, एकमेकांमध्ये समन्वय तसं भरोशाचं वातावरण निर्माण करणे आणि सर्वांचा फायदा होईल, माल प्रॅक्टिसेस होणार नाही, फसगत होणार नाही, यासाठी प्रत्येक जण काळजी घेईल आणि त्या दिशेनं काम करेल अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि अशी व्यवस्था कशी निर्माण होऊ शकते हे आपण पुढच्या भागात पाहू.
त्यापूर्वी आपल्याला सध्याची मूल्य साखळी समजून घेणं खूप आवश्यक आहे. आज आपण बॅकवर्ड लिंकेज बाबत पाहिलं, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉरवर्ड लिंकेज पाहणार, म्हणजे आपल्या उत्पादित केलेलं सोयाबीनचं प्रोसेस होऊन ग्राहकापर्यंत कसं जातं, त्यामध्ये काय काय नको त्या गोष्टी आपल्या नजरेआड होतात, ज्यामुळे ग्राहकाच्या पैशातील आपला शेअर कसा कमी होतो हे आपल्याला पाहायला मिळेल, आणि त्यानंतर ही मूल्य साखळी विकसित करण्यासाठी काय करावं लागेल जे या स्मार्ट प्रकल्पामधून पायलट बेसिसवर आपण करत आहोत त्याबाबत पण चर्चा करू. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला आणखीन एक विनंती आहे की कापसाच्या मूल्य साखळीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा. पुढच्या भागात आपण सोयाबीनची फॉरवर्ड लिंकेज बघू आणि त्यानंतर तुमचा सहभाग घेऊन सोयाबीन मूल्य साखळी कशी विकसित होईल याबाबत चर्चा करू. हे सर्व समजून घेतल्यानंतर आपणच सांगू शकाल की त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करू शकतो, आणि त्या गोष्टी करून मूल्य साखळी विकसित करण्याचं काम आपण स्मार्ट प्रकल्पांतर्गत CBO माध्यमातून करत आहोत, ज्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी MSRLM चे महिला बचत गटांना सहभागी करून घेत पुढे जात आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास अवश्य करा, म्हणजे नवीन व्हिडिओ बाबत अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू सो मच.